मोदी शरीफ भेटीविषयी निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी मोदींनी देशाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून आज तागायत अनेक दौरे केले मात्र आजचा दौरा हा अतिशय वेगळा आणि महत्त्वाचा ठरतो आणि तो का महत्त्वाचा ठरतो हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल शेकटकर सर आहेत सर आत्ता जसं मी म्हटलं की हा दौरा वेगळा आहे कुठल्या अर्थाने तुम्ही मला हा दौरा वेगळा कोणत्या अर्थाने आहे सर्वप्रथम हा जो दौरा झाला हा वैयक्तिक ह्याच्यावरती झालेला आहे जरी दोन्ही राष्ट्राचे पंतप्रधान आहे परंतु हे पहिलं पाऊल जे आहे हे मोदीजींनी उचललं आहे आणि ह्याकरता मी झी सी अभिनंदन करतो की तुमचा जो घोषवाक्य आहे रहा एक पाऊल पुढे जवळ तुम्हीपर्यंत तुम्ही स्वतः पाऊल पुढे घेणार नाही तुम्ही एक पाऊल पुढे राहणार कसे आणि हीच एक पाऊल पुढे घेण्याची मला वाटतं वृत्ती मोदीजी दाखवत आहे की आपण आपल्या काढून पुढाकार करतोय दुसरी आपण गोष्ट घ्या की ही चर्चा नवाज शरीफच्या घरी जाऊन करता त्यांनी एअरपोर्टवरती पण केली असती तिथे काही जागाची कमी नाही आहे परंतु त्यांच्या घरी गेले तिथे ते बोलले हा मोदीजींचं एक वैशिष्ट्य आपण म्हटलं पाहिजे की ज्याला म्हणतात रिअल स्टेट्समॅन ज्याला आपण म्हणतो तर पण कायम कळीचा प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचे संबंध त्या दृष्टिकोनातनं कारण पाकिस्तानला आपण कधीच मित्र राष्ट्र म्हणून ग्रहित धरलेलं नाही किंवा शत्रू राष्ट्र असंच संबोधलं जातं तीन युद्ध त्याची पार्श्वभूमी आहे अशा परिस्थितीमध्ये या दोन राष्ट्रांमधले संबंध या दृष्टिकोनातून या दौऱ्याचं फलित काय या दौऱ्याचं फलित असं होईल आहे की रूपाने हा एक संदेश त्याच्या सैन्याला पण जाईल पाकिस्तानच्या सैन्याला पण जाईल पाकिस्तानमध्ये जे कार्यवाही करतात ते आतंकवादी ऑफिसचे सारखे लोकं त्यांना पण हे जाईल आहे पाकिस्तानचे जे कट्टर मानसिकता वाले लोक आहे त्यांना पण हा जाईल आहे आणि मला वाटतं सर्व मोठा जो गोष्ट आहे है की ह्याचा हा संदेश हा पाकिस्तानच्या तरुणांना पण जाईल आणि त्याच्या महत्वाचं आहे तास रहा एक पाऊल पुढे